मी त्यावेळेस म्हणत होते की ती बॉम्ब बाळगावी तसं माझ्या मोबाईलमध्ये आणि कुतुबच्या मोबाईलमध्ये फक्त दोघांच्या मोबाईलमध्ये गाणं असायचं आणि फक्त गुपचूप कारच्या दरवाजे लावून आम्ही गाणं ऐकायचो. आत्ताही आम्ही तसंच करतोय आणि हा त्यातला दुसरा बॉम्ब आहे कारण की हे सॉन्ग हे जे गाणं आहे ते खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी. म्हणजे मी अशी फिल्म केली आहे ह्याची मला खूप मजा येते, नाहीतर मी खूप गंभीर आणि सतत लोक म्हणतात काहीतरी सामाजिक सामाजिक डिरेक्टर सामाजिक, माझं मत आहे की सामाजिक सगळंच असतं, पण तरी पण ही फिल्म मी कदाचित मी स्वतःहून अशी केली नसती. हेमंत अवताडे असं त्याचं नाव आहे आणि हेमंत अवताडे नाव म्हटलं वडिलांचं नाव का लावलं हसला फक्त गाला हसला म्हटलं म्हणला माझ्या वडिलांचं नाव जंगल आहे. नमस्कार सगळ्यांना, खूप आभार की तुम्ही आज आलेला आहात आणि सदिच्छा पण, आणि हे दुसरं निमित्त करताना आम्ही रॅपअप करताना तुमच्यासोबत ते शेअर केलं होतं आणि आता सॉन्ग लॉन्च आणि खरं तर म्युझिक लॉन्च असते पण पहिल्यांदा सॉन्ग लॉन्च असं आम्ही म्हणतोय कारण की हे सॉन्ग हे जे गाणं आहे ते खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि म्हणजे एव्हीनं जे म्युझिक केलं आहे आणि मी आत्ताच सहा जण आठवण काढली आहे, मला खूप पहिल्या दिवसापासून कॉन्फिडन्स आहे की हा हे म्युझिक तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडणार आहे आणि इतकं अनपेक्षित इतकं वेगळं काहीतरी असू शकतं आणि एव्ही असा म्हणजे त्याच्या काय म्हणू सांगीतिक यात्रेत तो खूप इकडं तिकडं सगळ्या जगात जाऊन भरकटून आणि सगळं स्पर्श करून येतो आणि ह्या म्युझिकमध्ये जर तुम्ही आता एक एक गोष्टी हे आत्ता पहिल्यांदा दुसरं गाणं ऐकाल तुम्ही आणि एक एक गाणी येतील आणि भरपूर गाणी आहेत आणि खूप वेगवेगळा कारभार आम्ही केलेला आहे आणि मला त्या सैराटच्या वेळेस आठवण येते की ते आम्ही गाणी रोज ऐकायचो आणि वाटायचं की हे नक्की आवडणार आहे महाराष्ट्राला असं माझ्या मनात व्हायचं आणि मी त्यावेळेस म्हणत होते की ती बॉम्ब बाळगावीत तसं माझ्या मोबाईलमध्ये आणि कुतुबच्या मोबाईलमध्ये फक्त दोघांच्या मोबाईलमध्ये गाणं असायचं आणि फक्त गुपचूप कारच्या दरवाजे लावून आम्ही गाणं ऐकायचो. आत्ताही आम्ही तसंच करतोय आणि हा त्यातला दुसरा बॉम्ब आहे, हा खरंच बॉम्ब आहे असं माझं मत आहे की जो एव्हीने तयार केला आणि तो पहिल्यांदा आता खूप दिवसाचं बर्डन असते नाही तर ते मोबाईलमध्ये नाही का की ऐकायचं तर आहे गाडीत ऐकू वाटतंय आणि माणसं आली की बंद करायचे किंवा आवाज कमी करायचा. पहिल्यांदा आम्हाला पण गाडीतच ऐकवलंय आतापर्यंत, आता पहिल्यांदा आपण कदाचित नाही काय 5.1 आणि सगळं व्हिज्युअल सहित हे करतोय. म्हणजे सगळंच म्युझिक खूपच सुंदर इव्हन केलेलं आहे. ह्या फिल्मची सुरुवात म्हणजे मी अशी फिल्म केली आहे ह्याची मला खूप मजा येते, नाहीतर मी खूप गंभीर आणि सतत लोक म्हणतात काहीतरी सामाजिक सामाजिक डिरेक्टर सामाजिक, माझं मत आहे की सामाजिक सगळंच असतं, पण तरी पण ही फिल्म मी कदाचित मी स्वतःहून अशी केली नसती पण घरबंदूक बिर्याणीचं नाव होतं बिर्याणी फक्त आणि त्यावेळेस हेमंत माझा जो धाकटा भाऊ आहे भूषण आणि विठ्ठल हे तिघांची इच्छा होती की ती मी ऐकायला पाहिजे. मी ऐकली आणि मला आवडलं नव्हतं म्हटलं की असं म्हणजे काय विशेष मला वाटत नाही म्हटलं आणि मला आठवते की परत एक महिना भरानं भूषण माझ्याजवळ सारखं म्हणायचं की तू तू ऐक अजून एकदा ऐक नीट ऐक तू नीट ऐकलं नाही किंवा तू ऐक आणि लक्ष घाल आणि आग्रह करून काहीतरी 3-1 महिन्यानं परत आम्ही भेटलो आणि म्हणजे गोष्टी इंटरेस्टिंग होती मला कळत होतं पण ह्याचं काय करायचं नेमकं कळत नव्हतं, म्हणजे कुठंतरी नाही काय कुठं जाईल काय होईल असं मला कळत नव्हतं माझ्या स्वभावानुसार पण कधीच असेल. आणि मग हेमंत मला भेटला म्हटलं हे नाही का तू तू ऐक आणि आपण मिळून लिहू आणि मग आम्ही म्हटलं चला विचार करू बघू आणि तिथून पुढे जवळजवळ 1-1.5 वर्ष आम्ही लिहिलं, लिहिता लिहिता त्याची बिर्याणी जी होती जी त्याचं घरबंदूक बिर्याणी झालं आणि आम्ही परत लॉकडाऊन करोना आला आणि त्या काळात अजून वेळ मिळाला आणि ते खूप ह्यांना माहिती की कुठून कुठपर्यंत ती गोष्ट गेली, गाण्यांचा विचार त्याच्यातला किती विकसित झाला आहे, तर ही खूप इंटरेस्टिंग जर्नी माझ्या स्वतःसाठी राहिलेली आहे आणि हेमंत सारखा एक निराळाच स्वभावाचा माणूस माझ्या आयुष्यात आला आणि भूषण मिळतो आला आणि कधीच मी फिल्म केली नसती अशी ॲज अ प्रोड्युसर ॲज अ ॲक्टर ॲज अ डिरेक्टर कुठल्याच अंगाने मी फिल्म कधीच केली नसती पण ही फिल्म करून आता माझ्या मला फार मजा येते आणि असंही करू शकतो असंही करायला पाहिजे सततली टेन्शन घ्यायची गरज नाही असं असं मी ठरवलंय आणि मग ते एकदा म्हणतो नाद लागल्यावर मग त्याचा नादच पुरा करायला पाहिजे तसा आम्ही याचा नाद पुरा केलाय आणि त्याच्यात आम्ही इतका इतका हे घुसलो म्हणजे ह्यांना पण इतक्या वेळा ही फिल्म अशी आहे
की सीटवर जाऊन बजेट वाढवत होते मी आणि यांच्यावर बॉम्ब पडत होते, यांना प्रेशर यायचं. मग येऊन आमची सगळी अश्विन मंगेशजी आणि बाकी सगळी टीम, पण त्यांना हे कळायचं की नाही हे 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 जे प्रकरण आहे ह्याला खतपाणी घालायला पाहिजे, ह्याला करायला पाहिजे. पण पुढच्या वेळेस ठरवून करू, अगोदर ठरवून करू आणि तुमच्यावर असे बॉम्ब ऐनवेळी टाकणार नाही, पण टाकले ते चांगलं झाले असं पण माझं मत आहे. लेजर असं होणार असेल तर किती बॉम्ब सहन करायला तयार आहे आनंदानं. वा वा. आणि त्यामुळे थँक्यू. आणि जीना जीच्या सगळ्या टीमनं म्हणजे विशेषतः मला खूप सहन केलं. मी ह्यांनाही दचकत होतो, हेमंतलाही दचकत होतो एका बाजूला. तर हेमंतची इतक्या वेळ तुम्हाला मी हे करून देतो, तर हेमंतचा एक स्वतःचा एक अप्रोच आहे, एक दुनिया बघण्याचा पण एक हे आहे. तसं आधी जरी घटना सांगायला लागलं तरी हसायला येतं, असा त्याचा स्वभाव आहे. सहज म्हणजे येऊन पोचलो म्हणायला गेलं तरी त्याचं हसायला येतं मला तरी, तो असा मिश्किल काहीतरी त्याचा स्वभाव आहे. तर मी हेमंतला विनंती करतो की प्लीज हेमंत वरती ये. हेमंत अवताडे असं त्याचं नाव आहे. आणि हेमंत अवताडे नाव म्हटलं वडिलांचं नाव का लावलं, हसला फक्त गालात हसला. म्हटलं म्हणला माझ्या वडिलांचं नाव जंगल आहे. म्हटलं मग त्याला लावायलाच पाहिजे. आणि हेमंतचं नाव खूप मजबूत आहे, हेमंत जंगल अवताडे. आणि पहिल्यांदा सेल्युलरवर त्याचं नाव पण येत आहे, तर मला पण मजा येते. आणि हेमंत मास कम्युनिकेशन शिकलाय मराठीला, मी जिथं डिपार्टमेंटला ऍडमिशन घेतलं तिथं अर्धकच एम ए मराठी पण त्यांनी केलंय. आणि मला आनंद वाटतोय की एक असा एक वेगळा दृष्टिकोन असणारा, एक वेगळं जगणं बघणारा एक माणूस या इंडस्ट्रीत पदार्पण करतोय, त्याला मी निमित्त झालोय. तर मला खरंच त्याचा मनस्वी आनंद आहे. आणि हेमंतचं स्वागत आणि आशा आहे की तुम्ही सगळ्यांना तुम्ही सगळेच त्याचं स्वागत कराल आणि त्याला सदिच्छा द्याल.